पुरोगामी विचारसरणीतून आणि राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा असं समजणारे जनसेवक अर्थात सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांचं प्रशासकीय पातळीवरील कार्य हे देखील निश्चितच वाखाणण्याजोगं आहे। सर्वगौड यांनी लोकाभिमुख कार्यात नेहमीच समाधान मानलं। आपल्या शासकीय सेवेत कोकण विभागात सर्वाधिक काम करण्याचा सन्मान आपल्याला मिळाला हे मी भाग्य समजतो असं ते आवर्जून सांगतात। सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रामाणिक चेहरा म्हणून अजय कुमार सर्वगौड यांच्याकडे पाहिलं जातंय। आपल्या कामात दिवसभर रमत असताना त्याचं समाधान मिळणं आवश्यक आहे हे सूत्र सर्वगौड यांनी जाणलं आणि याच सूत्रावर आपली सेवा त्यांनी बजावली आहे। महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचाच जन्मदिवस। हा दिवस कार्यकारी अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो। आजच्या या महान दिनी अजय कुमार सर्वगौड यांच्या कार्याची महती देणारी कोकणशाहीची संक्षिप्त डॉक्युमेंटरी। खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा बजावत असताना अजय कुमार सर्वगौड यांनी एक आगळा वेगळा इतिहास रचलाय। डिप्लोमा झाल्यानंतर ते सेवेत रुजू झाले। आणखी शिक्षण घेऊन खूप काही करण्याची त्यांची इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आणि वयाच्या 16व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपल्यानं त्यांच्यासमोर नोकरी हा एकमेव पर्याय होता। अजय कुमार सर्वगौड डिप्लोमा घेऊन सेवेत दाखल झाले। जीवनात अनेक पेचप्रसंग निर्माण झाले त्यातून मार्ग काढून त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। अजय कुमार सर्वगौड यांच्या कार्याची प्रचिती अगदी त्यांच्या दालनापासूनच येते। एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात प्रवेश करताना परवानगीची आवश्यकता असते पण अजय कुमार यांच्या दालनात जाताना परवानगीची गरजच मुळात भासत नाही। किंबहुना तसा फलकही त्यांनी दालनाबाहेर लावलेला दिसतो। अगदी सेवेत रुजू झाल्यापासून कार्यकारी अभियंता या पदावर पोचल्यावरही त्यांनी जनसेवेसाठी आपली दारं खुली ठेवली आहेत। प्रवाहाविरोधात आपण हे काम करत आहात असं विचारल्यावर ते म्हणतात, प्रामाणिक अधिकाऱ्यांना परवानगीची आणि कुणाची भीती बाळगण्याची गरज नसते। आम्ही जनतेचे सेवक आहोत याचं पूर्ण भान अधिकाऱ्याला असायलाच हवं, म्हणून जनतेशी थेट संवादावर माझा विश्वास आहे असं ते आवर्जून सांगतात। अजय कुमार यांनी कार्यकारी अभियंता पदावर रुजू झाल्यानंतर आपल्या विभागात प्रभावीपणे काम केलं। बांधकाम विभागाचे अद्ययावत तळमजला आणि पहिला मजला विभागीय कार्यालय हळवल येथे उभं राहतंय। आचरा, कणकवली, देवगड, मालवण, फोंडाघाट ही शासकीय विश्रामगृह अद्ययावत केली आहेत। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली मुक्काम कुडाळ असं कणकवली विभागाचं नाव होतं। आता हे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली असं करण्यात आलंय। याचं श्रेय अजय कुमार यांनाच जातं। त्यांनी वरिष्ठ पातळीवर नाव बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला। सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर पोहोचण्यासाठीचे रस्ते जर चांगले असतील तर पर्यटक मोठ्या संख्येनं या पर्यटन स्थळी येतील अशी भूमिका अजय कुमार यांनी बाळगली आहे। पर्यटनदृष्ट्या 25 कोटींचा गजबादेवीचा प्रकल्प प्रस्तावित आहे। त्याचबरोबर पुढील 3 महिन्यात किनारपट्टींचं सुशोभीकरण हे स्वप्न आहे असं ते सांगतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग रोड या 4 रेल्वे स्थानकांचा जलद गतीने विकास केला जाणार आहे। स्थानकांच्या बाहेरील परिसराचं सुशोभीकरण होणार आहे। स्थानकापर्यंत जाणाऱ्या सर्व पर्यायी रस्त्यांचं डांबरीकरण होईल असं देखील अजय कुमार यांनी कोकणशाहीशी बोलताना सांगितलंय। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं सहकार्य मिळत असल्यानं व मंत्री चव्हाण आपल्यावर विश्वास दाखवत असल्यानं विकास प्रक्रियेला गती मिळते असं अजय कुमार आवर्जून सांगतात। अजय कुमार हे गरीब कुटुंबात वाढलेले, अनेक संघर्ष करून कार्यकारी अभियंता या पदावर येत असताना त्यांना साथ लाभली ती त्यांच्या सौभाग्यवती अर्थात आम्रपाली यांची। विवाहानंतर 34 वर्षात सौ आम्रपाली यांनी कधीही आपण फिरायला जाऊया अशी अपेक्षाही व्यक्त केली नाही, त्यामुळे त्यांची विश्वासाची साथ ही माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली
असं देखील अजय कुमार आवर्जून सांगतात. अजय कुमार सर्वगौड यांनी केवळ सेवा बजावणं एवढंच काम न करता ते सामाजिक क्षेत्रातही सातत्यानं अग्रेसर असतात. जागृती कला मंच पेण जिल्हा रायगड येथे सामाजिक उपक्रम म्हणून पथनाट्य स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली. यावेळी स्त्री भ्रूण हत्या हा विषय केवळ जनमानसांपर्यंत नव्हे तर प्रशासकीय अधिकारी असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा देशपांडे यांच्यापर्यंत पोहोचला. हा विषय उचलून धरला गेला आणि त्या काळात स्त्री भ्रूण हत्या जिथे होत होत्या अशा दवाखान्यांवर थेटपणे कारवाई करून महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. हातून होत असलेलं हे काम पाहता समाजासाठी काहीतरी करू शकतो याचं समाधान मिळत असल्याचं अजय कुमार आवर्जून सांगतात. अजय कुमार सर्वगौड यांच्या पुढील वाटचालीस कोकणशाही टीमकडून देखील आभाळभर शुभेच्छा.